त्यामुळे सुरुवातीला बातमी मंत्रिमंडळ विस्तारा संदर्भातली, उद्याच मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता व्यक्त होतीये. भाजपच्या 3 नेत्यांना या संदर्भात निरोपही पाठवण्यात आलेले आहेत. चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, राधाकृष्ण विखे पाटील आणि सुधीर मुनगंटीवार यांना भाजपच्या गोटात मंत्रिपदं मिळणार का अशी शक्यता व्यक्त होतीये. प्रमुख मंत्रिपदं आत्ता दिली जातील आणि त्यानंतर विस्तारित मंत्रिमंडळाचा विस्तार त्यानंतर केला जाईल अशी शक्यता व्यक्त होतीये. पण सुरुवातीला जो मंत्रिमंडळाचा विस्तार होईल त्यामध्ये भाजपकडून चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, राधाकृष्ण विखे पाटील, सुधीर मुनगंटीवार यांना मंत्रिपदं दिली जातील अशी शक्यता व्यक्त होतीये. 3 नेत्यांना निरोप पाठवण्यात आलेले आहेत. कोण आहेत हे 3 नेते आणि भाजपच्या गोटातून आणखीन कोणकोणती नावं समोर आहेत, नवनाथ बन यांच्याकडे जाऊयात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी. नवनाथ, आतापर्यंत 4 नेत्यांना निरोप दिलेले आहेत. यामध्ये प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, राधाकृष्ण विखे पाटील, गिरीश महाजन यांचा समावेश आहे, यांच्या मंत्री आणि सुधीर मुनगंटीवार यांचं नाव निश्चित झालेलं आहे. उद्या सकाळी 11 वाजता राजभवनावर शपथविधी होणार हे देखील निश्चित झालेलं आहे. 12:30 वाजता देवेंद्र फडणवीस यांना पुण्यातल्या एका कार्यक्रमासाठी निघायचंय, त्यामुळे 12:30 पूर्वी म्हणजे जवळपास 10:30 ते 11:00 सुमारास शपथविधीला सुरुवात होईल. आणि भाजपकडनं आतापर्यंत 4 नेत्यांना फोन गेलेले आहेत. स्वतः देवेंद्र फडणवीस भाजपच्या नेत्यांना फोन करून मंत्रिमंडळ विस्ताराबद्दल कल्पना देत आहेत आणि त्यांना मुंबईकडे येण्यासाठी सांगत आहेत. ही 4 नावं नक्की झाली आहेत. आता टप्प्याटप्प्याने देवेंद्र फडणवीस संबंधित मंत्र्यांना फोन करत आहेत. पहिल्या टप्प्यामध्ये साधारणतः भाजपच्या 10 ते 11 मंत्र्यांचा शपथविधी होईल, तर शिंदे गटाच्या 5 ते 6 मंत्र्यांचा शपथविधी होणार आहे. जवळपास 15 ते 18 मंत्र्यांना पहिल्या गटामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये शपथविधी होणार आहे. आणि या संदर्भातले निरोप देखील आता जायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे आतापर्यंत जी शक्यता वाटत होती आता ती बातमी नक्की झाली आहे की उद्या सकाळी 11 वाजता राजभवनावर शपथविधी ठरलेला आहे. कविता, आणि या सगळ्याकडे आपल्या सगळ्यांचं लक्ष आहे. तुर्तास धन्यवाद नवनाथ तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. तर राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार हा फक्त काही तासांचा अवधी आहे. आता मंत्रिमंडळाचा विस्तार होण्यासाठी फक्त कोणकोणते आणि किती मंत्री या पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये शपथ घेतील याची आता उत्सुकता आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.